सगळे विद्यार्थी 10वीला तसेच काही 12वीला अभ्यास करणारे आणि परीक्षेला बसणारे विद्यार्थी आणि रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला एक मार्गदर्शनपर म्हणून ठरणार आहे। काय झाले की कोरोनाच्या या महामारीच्या कार्यकालावधीमध्ये जे दिवस उलटून गेले, जे महीने उलटून गेले, जे काही वर्ष हे उलटत उलटत चाललेले आहे, आता काही दिवसातच पूर्णपणे एक वर्ष पूर्ण होईल की आपली शाळा बंद करावी लागली। शेवटचा भूगोलाचा पेपर त्या वेळेला झालेला नव्हता, आता 10वीचा। तर आत्ता ह्या वेळेला माझ्या अनुभवातून आणि दूरदर्शनवरती ज्या काही बातम्या पाहिलेल्या आहेत त्या बातम्यांच्या अनुषंगाने जर काही काही लहान मुलामुलींचे व्हिडिओज म्हणजे बातमीदारांनी त्यांचं ज्या वेळेला फुटेज घेतलं आहे, कव्हरेज घेतलं आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया मागवल्या, तर त्यावेळेला काही काही मुलामुलींनी स्पष्टपणे सांगितलं आहे की शासनाने 25% अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या ऐवजी 50% अभ्यासक्रम पूर्ण करावा, म्हणजे थोडक्यामध्ये 50% शिकून यांना पुढच्या वर्गामध्ये जाण्याची इच्छा आहे, 50% ज्ञान घेऊन पुढच्या वर्गामध्ये जाण्याची इच्छा आहे। तर मी आता तुम्हाला क्वेश्चन करतो की असं कोणाकोणाला वाटतं की आपण 50% सिलेबस मिळाला की 50%वरती परीक्षा द्यायची आणि पुढच्या वर्षामध्ये आपण उत्तीर्ण होऊन जायचं, की जणांना योग्य वाटतं हातवरती करावं? शासनाने 50% अभ्यासक्रम करून तुमची परीक्षा घ्यायला पाहिजे यावर तुम्ही किती सहमत आहात? कोणीच नाही सहमत। बरं, मग 100% अभ्यासक्रम म्हणजे शिक्षकांनी पहिल्यापासून जे ऑनलाईन तुम्हाला जे शिकवलेलं आहे ते तुम्ही अर्थातच पूर्ण केलेलं आहे, केलेलं आहे, तुमचा सगळा अभ्यास व्यवस्थित चाललेला आहे, राईट? हा, मग संपूर्ण 100% अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा व्हायला पाहिजे असं किती जणांचं मत आहे सांगा बघ। हे पण मान्य नाही, मग काय करायला पाहिजे रे मला एक सांगा, परीक्षाच कॅन्सल करायला पाहिजे का? परीक्षा जर समजा सरकारने, गव्हर्नमेंटने, शिक्षण विभागाने, मंडळाने जर रहित केल्या तर तुम्ही परत पुढच्या वर्षी 10वीला बसणार का? नाही। मग एक काम करूयात आपण, एक महिनाभर काहीच खायचं नाही आणि एक महिन्याभरानंतर मस्त की प्रत्येकाने 500-500 दोरोड्या घ्यायच्या, मारता येतील का? सगळे मरगळण्यासारखे चालतील, कारण की आपल्या शरीराला आवश्यक असणारे व्हिटॅमिन्स वगैरे जे काय आहे ना ते काय मिळणार नाहीये। मग एक लक्षात घ्या, ज्ञान संपादनाच्या बाबतीमध्ये सुद्धा हीच गोष्ट महत्त्वाची आहे। जर तुम्हाला परिपूर्ण जर ज्ञान जर नाही मिळालं आणि तुम्हाला वरच्या क्लासमध्ये टाकलं, क्लास म्हणजे काय, नंबर येत ते फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ, हा टेन्थमध्ये पडतोय, अभ्यास करतोय, एलेवन्थमध्ये शिकतोय, तर तो टेन्थमधलीच बुद्धी इलेवन्थसाठी वापरणार, फक्त वय एक वर्ष वाढलेलं आहे, बरोबर ना? शिकायला काय पाहिजे त्यांनी, टेन्थचा अभ्यासक्रम सगळं सोडून द्यायला पाहिजे रे आणि तुम्हाला पुढच्या वर्गात पाठवायचं, हे कितपत योग्य आहे? एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सगळ्यांना एरो पायलट बनायचं आहे असं गृहीत धरा आणि कोरोनाच्या महामारीमुळं तुमचा जो को पायलट आहे, शिकवणारा जो टीचर पायलट आहे, त्यांनी सांगितलं की बाबा रे आता विमान धावपट्टीवरनं कसं वरती टेकऑफ करायचं एवढं तुला शिकवलं आहे, लँडिंग प्रोसिजर ही नंतर शिकवली जाईल, आणि गव्हर्नमेंट परीक्षा कॅन्सल केल्या आणि पाठवलं पुढं समजा तुम्हाला। हा, मग आता याच्यानंतर शिक्षणच संपलेलं आहे ना, डायरेक्ट तुमच्या हातात विमान आणि पाठीमागं पॅसेंजर द्यायची बसून, आहे की नाही? हा, मग आता त्या पॅसेंजरला तुम्ही घेऊन जायचं, कुठे घेऊन जाणार तुम्हाला? विमान रनवेवरती कसं रन करायचं ते शिकवलेलं आहे, टेकऑफ कसा घ्यायचा ते शिकवलेलं आहे, हा राहिलंय फक्त एवढंच लँडिंग कसं करायचं, मग आता काय करणार? अर्धवट ज्ञान घेऊन तुम्ही पुढच्या वर्गात जाणार, योग्य आहे का? तिथे तुम्हाला जॉब जर द्यायचा जर ठरला
तर जॉब भेटू शकेल का? म्हणजे अर्धवट ज्ञानाने आपल्याला काही होऊ शकत नाही. मग आता आपल्याला वाढवायला पाहिजे ती आपली व्यवस्थितपणे मानसिकता, स्वतःचा आत्मविश्वास आणि आपल्या मनाची एकाग्रता अभ्यासासाठी. जे काही 2-3 महिने राहिले आहेत ना, ज्याला वाटतंय ना, त्यांनी काय करायचं, छानपैकी या मार्गाचा अवलंब करा आणि चांगल्या पद्धतीने पेपर सोडवा. कारण की गव्हर्नमेंट काय करील हे आत्ता काय आपण कोणी सांगू शकत नाहीये. ऑन दी स्पॉट त्यावेळेला असणारी सिच्युएशन ज्या पद्धतीनं असणारी त्या पद्धतीनंच गव्हर्नमेंट डिसिजन घेणार, बरोबर ना? पण आपण मात्र तयार राहायला पाहिजे ना. अचानक जर लढायला जर आपल्याला जर वेळ आली आणि आपल्याला जर युद्ध कौशल्य काहीच जर नसेल तर आपण काय करणार? तिथून पाठीमागं पळ सुटणार ना. पाठीमागं पळायचं का? आपल्याला पुढे जायचं ना. करिअरच्या बाबतीमध्ये पाठीमागं एकदा सांगितलं होतं. मग तुम्हाला आजपासून जो अभ्यास करायचा आहे तो अशा पद्धतीने करा, एकाग्रतेने अभ्यास करायचा. एकाग्रता म्हणजे काय? ती कशी प्राप्त करायची, मिळवायची? थोडक्यात थोडक्यात छोट्या छोट्याशा बाबी आहेत, त्या बाबी जर तुम्ही जर सांभाळल्या तर मला डेफिनेट गॅरंटी आहे की ह्या लेक्चरनंतर तुम्ही घरी जर जाऊन प्रयोग करून जर बघितले तर तुम्हाला 1-5 दिवसामध्ये रिझल्ट यायला सुरुवात होतील. की जेणेकरून तुम्हाला जो 4 तास वेळ लागायचा का नाही एखादा पाठ अभ्यासायला, तर तो तुमचा निम्म्याने कालावधी खाली येईल. म्हणजे 4 तासाचं काम तुम्ही 2 तासामध्ये सुद्धा करू शकणार आहात. ते कसं? सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, एकाग्रता म्हणजे काय. ही जी रेषे इथून ते इथपर्यंत कुठेही न तुटलेली रेषे, बरोबर बरोबर ना? तुमचं रिडिंग, तुमचं वाचन, तुमचं लिखाण सुद्धा असं झालं पाहिजे अभ्यास करत असताना. एकदा बसल्यानंतर इथपर्यंत जो पार्ट आहे हा, ह्या पार्टमध्ये तुम्ही जे काम घेतलेलं आहे ना तेच काम झालं पाहिजे. एक्झाम्पल, 3 तास तुम्ही पिक्चर जळायला बघता किंवा 2 तास पण तुम्ही जळायला पिक्चर बघता, आत्ता तुम्हाला ह्या क्षणाला किमान मी म्हणतो की तुम्हाला एखादा 3-4 महिन्यापूर्वी नाही आता वर्षभरापूर्वी एखादा पाहिलेलं पिक्चर एखादा आठवत असेल, फेवर पिक्चर, एखाद्या पिक्चरचं नाव सांगा बरं, चांगला आठवणार पिक्चर नाव सांगा ना, कुठलंही एखादं पिक्चर की ज्याचं नाव आठवतंय, चांगला व्यवस्थित आठवतोय, कुठला? मॉडर्न वर्ल्ड, KGF म्हणजे काय कोणाला माहिती आहे का? नाही, मी नाही पाहिला. बरं, एक मिनिट बाळा उभा राहा ना, उभा राहा. हां, आता फक्त मला सांग, KGF मधले तुला काही प्रसंग आठवतात? तुला कुठल्या शिक्षकांनी सांगितलं होतं हे प्रसंग तुला आठवायला पाहिजे, नाही ती छाड्या मिळतील. ह्या प्रसंगावरती परीक्षा होणार आहे, व्यवस्थित अभ्यास कर. सांगितलं होतं, किती वेळा बघितला KGF? 3 बघितला, बरोबर ना? आणि व्यवस्थित पूर्ण लक्षात राहिला ना. त्याच्यावर जर क्वेश्चन पेपर जर काढला तर फेल होशील का पास होशील मला सांग? हां, पास होणार ना. 3 वेळेला पाहिला ना, 3 वेळेला पाहिला म्हणजे 9 तास अभ्यास केला असं आपण गृहीत धरू. किती त्यावेळेला तुला कोणी डिस्टर्ब केला? तुला डिस्टर्ब झाला कोणाचा? बाहेरच्यांचा डिस्टर्ब झाला तरी तुझ्या लक्षात राहिला. म्हणजेच तुझं मन त्यावेळेला कुठं होतं? चित्रपट हा एक पार्ट आहे, टॉपिक आहे, ह्या ए पासून तर झेड पर्यंत तुमचं लक्ष प्रामाणिकपणे जास्त करून त्या स्टोरीवर, त्या फिल्मवर, त्या फ्रेमवरती होतं, बरोबर? हां, सिम्पली गोष्ट आहे ना. म्हणजे बाहेरचा एवढा त्रास असताना देखील, डिस्टर्बन्स असताना देखील तुझं कॉन्सन्ट्रेशन, तू तुझं माइंड फक्त पुढच्या फिल्मवरती केंद्रित केलेलं होतं. सिम्पल आहे ना, थिंकिंग सिम्पल आहे ना. त्यावेळेला तू पाहिलेला जवळजवळ 2-2.5 तासाचा चित्रपट असणारा तो 3 वेळेला पाहिला आणि पूर्ण व्यवस्थित लक्षात राहतोय. त्यातले सगळे प्रसंग लक्षात राहतायत, सगळ्याच्या लक्षात राहतंय. बस बघा, तुमच्या लहानपणाची एखादी गोष्ट आठवा बरं, शाळेमध्ये असणार, बालवाडी किंवा 2-3 असताना आपले फ्रेंड्स वगैरे आठवतात का? शिक्षक आठवतात? घरात घडलेली एखादी घटना आठवतीये?
आठवते? मग मला सांगा, त्या घटना आठवण्यासाठी तुम्हाला कोणी असं कंपल्शन केलं होतं का? 10 वर्षानंतर तुम्हाला सांगितलं जाणार आहे आणि सांगा बरं आता, आणि सांगायलाच पाहिजे रे, तरी पण आठवतात ना? म्हणजे त्या घटना आपल्याला का आठवतात त्याचं कारण सांगतो. आपला जो मेंदू आहे समजा, मन मेंदू, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, हे जे कवच आहे ना, कवच, या कवचाच्या आतमध्ये जी ज्या ज्या गोष्टी आहेत, आपण एक कवच ग्राह्य धरले. मन कधीच कोणाचं कोणाला दिसलं नाही, दिसलं असत काय झालं असं माहिती का? हा, दिसलं असत काय झालं असं? तुमच्या मनातलं मला वाचता आलं असतं, माझ्या मनातलं तुम्हाला वाचता आलं असतं. कोण कोणाला शिव्या देते, टोमणे मारते, ते सुद्धा यो कुछ तो बोल रहा है बर, मी असं जाणवलं असतं, बरोबर ना? तर हा मधला जो पाठ ना, मधला गाभा, याच्यातून कुठलीच गोष्ट बाहेर आपण स्वतःहून आणल्याशिवाय येत नाही. आणि बाहेर एकदा जरी आणली तर ती गोष्ट आतून टोटली बाहेर कधीच कुठं जात नाही. बरोबर, नीट समजून घ्या, थोडंसं क्रिटिकल वाटेल. आपल्या मेमरीच्या 3 गोष्टी आहेत, 3 टप्पे आहेत मेमरीचे. एक म्हणजे काही सेकंदापुरतं एखादी गोष्ट येते, लक्षात राहते, आणि काही सेकंदातच आपण ती गोष्ट विसरून जातो, काहीच सेकंदात. एक्झाम्पल, घरातून बाहेर पडलो आहे आपण, आणि बाहेर पडल्यानंतर 10 पावलं पुढं गेल्यानंतर अरे माझी वही राहिली वाटतं, म्हणून पाठीमागं येतो आणि वही कपाटात शोधतोय, कपाटात वही नसते, परत दप्तरात शोधतोय, अरे दप्तरातच आहे की मागाशी घेतली होती मी वही, किंवा माझं दरवाजाच लावायचा राहून गेला वाटतं, कडी नीट लावली की नाही. काही सेकंदापुरतं आपली नजर काही गोष्टी पाहते, लक्षात ठेवते, आणि काही वेळानंतर ती विसरून जातं. दुसरी गोष्ट अशी आहे, काही गोष्टी ह्या 1, 2, 3 ते 5 ते 7 दिवसापर्यंत लक्षात राहतात. त्याच्यानंतर काही गोष्टी अशा आहेत त्या थेट आतमध्ये जर आल्या तर ह्या मरेपर्यंत लक्षात राहतात. मरेपर्यंत याचा अर्थ काय? जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत लक्षात राहतात. छोटासा प्रश्न, बाहेर ऊन असताना लेकरांना तुम्ही एवढे येता, तुम्ही घरी जात असताना काही काही आता मुलं मुली मला रस्त्याने दिसतात उन्हाच्या वेळेला, असं कसं तरी मरगळल्यासारखं ते चालणं पावत नाही. तुम्ही तिथनं एवढे येता म्हणल्यानंतर वर्गात आल्यानंतर तुम्हाला काहीतरी शिक्षण पण मिळालं पाहिजे रे, आहे की नाही? आमच्या पण घशाला कोरड पडते, पाण्याची बाटली बरोबर घेऊन शिकवावं लागते, ठीक आहे? पण हे वर्ष तसं आहे, सगळ्यांनी एकमेकांसाठी कष्ट करायचे. तुम्ही आज कष्ट घेते की तुमच्या आईवडिलांसाठी ते पुढं फायद्याचे ठरणार. तर मूळ मुद्द्यावर येतो, जे तुम्ही अभ्यास करणार आहात, जसा तो मगाचा चित्रपट KGF राईट, हा, तो त्याच्या अंतर्मनामध्ये फिट झालेला, तो कधीही त्या चित्रपटातला सीन वगैरे तो पुढे आठवू शकतो, सांगू शकतो, बरोबर आहे? मग तसंच आपण केलेला अभ्यास सुद्धा आपल्या थेट अंतर्मनात गेला पाहिजे रे, नाही तर काय होतं की वाचायला सुरुवात केली की या ठिकाणी कोणतरी बाहेर कोंबडा खोकला, परत वाचन करायला सुरुवात केली, परत या ठिकाणी बाहेर कुठेतरी गॅसची शिट्टी झाली कुकरची, तिकडं लक्ष, परत वाचन करायला सुरुवात केली आणि फक्त डोळे फक्त पुस्तकावर, डोळे फक्त पुस्तकावर आणि मन मात्र वेगळ्या काहीतरी गोष्टींवर, आपण वाचन तर करतोय, अभ्यास चालू आहे बघा, ए पासून झेड पर्यंत जो ठरवलेला त्या दिवशीचा टॉपिक अभ्यास चालू आहे, पण आपल्या मनामध्ये येणारे डिस्टर्बन्स त्यावेळेला हे मधले मधले पार्ट आहेत ना, हे पार्ट आपल्याला लक्षात नाही राहत, आणि ह्या मधल्या पार्टला अनुसरून ही पुढची वाक्य असतात आणि यांचं काही रिलेशन राहत नाही,
हा मधला पार्ट मुळे इकडचा इकडचं रिलेशन तुटतं आणि त्याच्यामुळं आपण केलेला अभ्यास आपल्या लक्षात राहत नाही. बरोबर ना? अभ्यास लक्षात राहण्यासाठी काय करायचं?